त्यांचे खासदार दिसलेच नाहीत, आले त्यावेळेस मग ही पण दिसली नाहीत. आम्हीच गेलो त्यांच्याजवळ, म्हणलं गावात आपल्या मुख्यमंत्र्याचं नातू आलं म्हणून आम्हीच जवळ गेलो, हे पण तिथे दिसले नाहीत, ह्यांची बाहेरच पडत नाहीत. आमची निदान 8 दिवसाला 10 दिवसाला येत्यात विचार द्या. तर संजय काकांच्या विरोधात म्हणजे विद्यमान खासदारांच्या विरोधात विशाल पाटील हे 100% निवडणूक लढणार आहेत आणि आम्ही सर्वसामान्य जनता त्यांना विजयी करणार. आमचं छाताड जरी पडलं तरी इथं संजय काकांनी कमळच दिसणार आहे. काँग्रेसचे उमेदवार उभे राहणार आहेत, गेले 10 वर्ष बिलकुल फिराय सुद्धा येत नाहीत. कोरोना काळात म्हटले ते संजय काका कुठे होते? संजय काका 2 वेळा कोरोना काका काळात दिसले, एकदा ते पंत्या लावा म्हटले, दुसऱ्यादा ताटण पत्र वाजवा म्हटले, त्याच्यानं कोरोना गेलाय बऱ्यापैकी खर्च होते. कोतवालच सगळं काम करत असतो, कलेक्टर नेऊन काम करायला नसतं. आणि आमची भूमिका ती आहे, आम्ही शिपाई आहे, आम्ही मोदीची शिपाई आहे, संजय काकांची शिपाई आहे. संजय काका ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहिले त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं, सोबत गेलो, त्यांना मदत केली, त्यांना मतं मागितली. आणि आम्ही ज्यावेळेस निवडणुकीला इथं उभा राहिलो तेव्हा त्यांनी त्यांच्या विरोधात भाजपचं पॅनल उभा केलं आणि स्वतः काका इथं मतं मागायला आली आणि काकांनी सभा घेतली. मोदी साहेबांनी सांगितले सांगली चांगली होईल, चांगली झाली का 10 वर्षात चांगली. आता उद्यापासून आम्ही प्रपंचावर हे ठेवतो आणि फिरतो की बाबा काकांनी काय केलं काय केलं. कसं आहे राजकारण करायचं म्हणल्यावर घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, असं तुळशीपत्र बिनठेवतं राजकारण होत नसतं. होय, कोणी कोणी ठेवलं हे आम्ही बघतोय. आता तुळशीपत्र कोणी कोणी खरसुंडी गावात तरी ठेवले. तुम्ही दुसऱ्याच्या कामात येऊन नारळ फोडताय, दुसऱ्यांना समजा अनिल भाऊन काम आणलं तुम्ही नारळाला फोडा आहे, वैभवदादाने आणलं आहे, गोपीचंद पुळगे साहेबांनी आणलं आहे, तुमचं वैयक्तिक काय आहे? 2 कार्यकर्ता झालं म्हणजे गाव झालं असं नाही. खासदार पंडित आतापर्यंत काकांचं या गावाला 9 लाख रुपये आले. संजय काकांनी 10 वर्षात 9 लाख रुपये निवडून आले. आमच्या अनिल भाऊ बाबर गटाची ग्रामपंचायत सदस्य आहे सुभाष माळी, निवडून येऊन 1 वर्ष झालं, 50 लाख रुपये बंधारे त्यांनी आणले. 100 मी सांगतो, इलेक्शन झाल्यानंतर खरसुंडी कॅलिफोर्निया होणार आहे. मी चाय ऐकतोय, गाव बागाय आहे, लोक बागाय, पण मोदींनी चाय विकला कोण बागाय? आपला नेताजी सांगेल तीच आपण करणार. मग त्यांनी जर एखादा दगड उभा केला आणि त्यांनी जर सांगितलं सुहासभाई की ह्यो आपला उमेदवार आणि तुम्ही याला मतदान करा, आम्ही त्यालाच मतदान करणार. मग ते काय सांगतील? अकरावी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूंनी ऐस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी दत्तकुमार खंडगळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपण नाथाच्या नगरीत म्हणजे खरसुंडी गावात जनतेचा कौल पाहण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत. राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या स्पेशल कार्यक्रमात जनतेच्या नेमक्या भूमिका काय आहेत, जनतेच्या अडचणी काय आहेत आणि सरकार कोणाच येणार, या जिल्ह्यातला खासदार कोण होणार हे जाणून घेण्यासाठी आपण आज खरसुंडी गावात आलो आहोत, नाथनगरीत आलो आहोत. नाथनगरीचा कौल नेमका काय आणि कोणाला आहे हे जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल सध्या निवडणुकीचं जे वातावरण आहे? आता सध्या 2024ची जी लोकसभा चाललेली आहे त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमचे नेते खासदार संजय काका पाटील यांना 3रा खासदार होण्यासाठी मोदी साहेबांनी आणि जेपी नड्डा साहेबांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि 100% संजय काका पाटीलच खासदार होणार, ह्यात काहीतरी मात्र शंका नाही. 100% विद्यमान जे खासदार आहे संजय पाटील तेच खासदार होतील असं या दादांनी सांगितलं. दादा तुम्ही काय सांगाल? संजय काकाचं काम तसं लय मोठं दिसतंय पण दिसतच नाही मुळात, त्यामुळे काकांचे का हॅट्रिक होणार नाही अशी आमची तर भावना आहे. काकांची हॅट्रिक होणार नाही होणार पण ते तर
सांगतात की आम्ही 3.5 लाखांनी येणार आहे, 4 लाखांनी येणार आहे. खरसुंडीत किती विकास निधी आणला ते त्यांनी सांगावं. खरसुंडीत गेल्या 5 वर्षात ते आले होते का? 10 वर्षात येतात की नुसते यायचं देवाचं दर्शन करायचं जायचं, यायचं देवाचं दर्शन करायचं परत जायचं. लोकांच्यात येत नाहीत, लोकांच्या ह्यांनाच भेटायचं आणि ह्यांच्यापासूनच माघारी जायचं. जनतेपर्यंत काय ते म्हणतात? आपल्याच कार्यकर्त्यांना भेटतात, देवाचं दर्शन करतात आणि जात आहेत, काय सांगा? आपल्याच कार्यकर्त्यांना भेटतात असं काही नाही, त्यांची खासदार दिसलीच नाहीत आली त्यावेळेस, मग ही पण दिसली नाहीत. आम्हीच गेलो त्यांच्याजवळ, म्हणलं गावात आपल्या मुख्यमंत्र्याचं नातू आलं म्हणून आम्हीच जवळ गेलो, ही पण तिथे दिसले नाहीत. ह्यांची बाहेरच पडत नाहीत. आमची निदान 8 दिवसाला 10 दिवसाला येत्यात, विचारतात. हे कसं आहे, कलेक्टर सांगलीत बसतो तसा खासदार पण जिल्ह्याचा आहे, हा काही एकटा गावाच नाही किंवा एकटा गावाच नाही. आपल्या सांगली जिल्ह्यात 560 गाव आहेत आणि वाडी वस्त्या धरून 591 गाव सगळी टोटल मतदारसंघ आहेत. एक महापालिका आहे, 3 नगरपालिका आहेत, 5 नगरपंचायती आहेत. याचा सगळ्याचा त्यांना कारभार बघायचा आहे. एकटं खरसुंडी गाव सिद्धनाथाचा हे पुढल्या पण उमेदवारांचं कुळस्वामी आहे आणि संजय काकांचं पण कुळस्वामी आहे आणि सिद्धनाथानं त्यांच्यावर डोळा उघडलेला आहे आणि तिसऱ्यांदा 100% मग 100% तेच खासदार होणार आहेत. नाच बाबा संजय काकांना प्रसन्न आहेत आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, तेच खासदार होणार म्हणत आहेत का? आता मग हे जोडीदारांनी सांगितलं, विशाल पाटील आहेत ना, आल्यानंतर आम्ही मागं असतोय पण ही सगळ्यात अगोदर पुढं असते. शिशोकांती काय काय होतंय, तुमचा नेता कोण अगोदर तुम्ही ठरवा, नाहीतर जयदेड जाणार आणि ह्यो माझा नेता म्हटल्यावर असं चालत नाही कुठल्याही राजकारणात. आपला नेता कोण आहे ठरवायचं असतोय अगोदर. तुम्ही काय सांगाल? विशाल पाटीलच या वेळेला निवडून येतील, यंदा वारं विशाल पाटलांचं. उमेदवारी करणार? होय, विशाल पाटील उमेदवारी करणार आहेत. आमची त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि विशाल पाटीलच यंदा निवडून येतील आणि खरसुंडीतनं सर्वात जास्त लीड हे विशाल पाटलांनाच मिळेल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील आहे, त्यांचा काही विषय नाही, पण विशाल पाटील अपक्ष उभा राहणार आहे. तुम्ही काय सांगा? लोकसभेबाबत तिकीटाबाबत म्हणाल तर विशाल पाटलांनी महाविकास आघाडीला, विश्वजित कदम साहेबांनी विशाल पाटलांनी 1-2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. आम्हाला आशा आहे की अजूनसुद्धा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटेल आणि जरी नाही सुटला तर संजय काकांच्या विरोधात म्हणजे विद्यमान खासदारांच्या विरोधात विशाल पाटील हे 100% निवडणूक लढणार आहेत आणि आम्ही सर्वसामान्य जनता त्यांना विजयी करणार. विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्या कामासंदर्भात तुम्ही समाधान आहे, काय सांगाल? त्यांच्या कामाबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्यांचं काम एवढं मोठं आहे की छेलक 10 वर्षे ते खासदार आहेत ह्या जिल्ह्याचे. त्या खासदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील असेल की असतील किंवा विशाल पाटील असतील यांना या मतदारसंघामध्ये पराभूत करण्यासाठी देशाच्या 10 वर्षे जे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांना सांगली जिल्ह्यात यावं लागतं का? तर ह्या 2 उमेदवारांचा पराभव करण्यासाठी याच्यावरून विद्यमान खासदारांचं काम किती आहे ते दिसून येत. खास म्हणजे विद्यमान जे तुमचे उमेदवार आहेत संजय पाटील, त्यांना इतकं चांगलं काम आहे पण तरीसुद्धा त्यांना मोदींची सभा इथं घ्यावी लागते, हे एवढं चांगलं काम आहे, हा उपरोधक टोला आहे, काय सांगाल? मोदींची सभा इथं काय घ्यावी लागते ते त्यांना कळेल की मोदींच्या सभेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निरोप येणार आहे विशाल पाटलांचा की तुम्ही पण या सभेला या. आणि आत्ता जे मित्र म्हणले की त्यांचा फोन येतो आहे, एवढा यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या नेत्याचा, त्यामुळे ते आम्हाला फोन केल्याशिवाय इकडे येत नाहीत. आणि आम्ही आमचं छातार जरी पाडलं तरी तर संजय काका आणि कमळच दिसणार आहे आणि आम्ही भाजपचंच कट्टर आहे. आमचे नेते राजेरांना देशमुख आणि संजय काकाच आहेत. मग एवढी यांची विश्वासार्थ आहे की यांना यांचे नेते इथं गावात येताना सुद्धा फोन करत नाहीत. हे सिद्धनाथाचं मंदिर आहे. आता निवडणूक चालू आहे, निवडणुकीत आम्ही कुणाचं काही बांधलेलं नसतो, आम्ही फक्त आमच्या पक्षाचं आणि जो आमचा उमेदवार आहे त्याचं बांधलेलं असतो. इथं येताना कोणी येऊ दे, राष्ट्रवादीचं येऊ दे, काँग्रेसचं येऊ दे, भाजपचं येऊ दे, सेनेचं येऊ दे, RPIचं येऊ दे, ती व्यक्ती माझा संपर्क आहे, मला फोन केल्याशिवाय इकडे येतच नाहीत. आणि त्यांना असं आहे की ह्या माणसापाशी गेल्यावर बाबा इथं सोय होती. परवाच विद्यमान खासदार परवाच त्यांचा संपलेला आहे, विद्याताई चव्हाण इथं आल्या, इथं एवढं सगळं आहे, पण मला त्यांचा फोन आला का? तर आम्ही गावातली जनतेची कामं घेऊन जातो, त्यांच्याकडे आम्ही कामं करून आणतो. आणि कसं आहे, ह्या गावाला निधी हे म्हणतात नाही किंवा काय, तर हा विकास जो दिसतो तो दिसतोच, एकटा माणूस काय करणार नाही. इथं कसं आहे, आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून निधी आलेला आहे. काही निधी पक्षाने दिलेला आहे, ते थेट राजेरांना देशमुख, अमरसिंह बापू देशमुख आणि सुद्धा तो निधी दिलेला आहे भागात. एकट्या गावावर ही निवडणूक नाही, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला 560 गावं आणि वाडी वस्त्याधरून 592 गाव आहेत. गोपीचंद पडळकर त्यांच्यासोबत आहेत का? 100% त्यांच्यासोबत आहेत, 100% त्यांच्यासोबत आहेत. आणि 100% गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर व त्यांचा जो पूर्ण जो ग्रुप आहे, म्हणजे पूर्ण भाजपचा ग्रुप, हा एक दिलानं जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नव्हे तर गोपीचंद पडळकर साहेबांची भारत देशात 38व्या नंबरनं स्टार प्रचारक म्हणून नेमणूक झालेली आहे, तर ते पूर्ण देशात प्रचार करणार आहेत. तुम्ही काय सांगाल? महायुती 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 संजय संजय काका प्रश्न विचार घ्या. काय हॅलो
आम्ही स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला वरून आता त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुहास भाया बाबर जो आदेश देतील तो पाळण्यात येईल. सुहास बाबर जो आदेश देतील तो आम्ही पाळू असं ते म्हणतात. तुम्ही काय सांगताय? भाजपचे खासदार संजय काका पाटीलच निवडून येतील नाही ते सांग. आणि जे काँग्रेसचे उमेदवार उभे राहणार आहेत गेले 10 वर्ष बिलकुल फिराय सुद्धा येत नाहीत त्यांना लोक काय मत देणार? कालचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं असलेलं युट्यूबला शालीनताई पाटीलचं बोला काय तेच उभं राहणे अपक्ष उभं राहणे किंवा न राहणे ह्याबद्दल ती लोकांनी बघितलेलंच असते टी व्हीला. या बाजूचा सगळ्यांचं मत आहे की काही केलं कामाच्यावर संजय काकाच निवडून येतील. काय सांगतो आता? मी सांगतो ह्यांनी सांगितलं विशाल पाटील येते यांना आम्हाला फोन झालेला असतोय पण आता हे मत भेटत नाहीत मग हे कसं काय तिथं येतात? वर्षातनं 4000 विशाल पाटील खरसोटी देऊन गेले मग हे कसे काय आले भेटायला? बरं यांचं एक नाही प्रत्येक नेता आला की तुम्ही तुमचा नेता ठरवा. तुम्ही तुमचा नेता ठरवा अगोदर हे तुम्ही ठरवा. दुसरा विषय विशाल पाटलांचा कोरोना काळातला संपर्क बघा. आज सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी सॅनिटायझर असेल कारखान्यामार्फत मोफत वाटप केली असेल. खासदारांनी त्या काळात कोरोनाच्या काळात काही पोहोचवलं का? नाही काही पोहोचवलं खरसोंडीत. आमचं म्हणणं आहे 10 पहिल्या टर्मला आम्ही संजय काकांचं काम केलेलं आहे प्रामाणिकपणे कारण मोदीच्या लाटेत आम्हाला वाटलं काहीतरी बदल होईल पण काय म्हणावाचा बदल झालेला नाही. काका येतात देवाला पाया पडून जातात मस्त. आमचे जे आमदार अनिल भाऊ असतील सदाभाऊ असतील गोपीचंद पडळकर असतील यांच्यामार्फत गावात विकास झालेला आहे पण संजय काकाने वैयक्तिक श्रेय घेऊ नये. आमच्या पुजाऱ्याला घर बांधून दिले तू म्हणले आता 10 वर्ष झाले त्या पुजाऱ्याला घर बांधून दिले का विचारा त्यांचं कुलस्वामी. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. विशाल पाटील. विशाल पाटील विद्यमान खासदार जे आहेत संजय काका पाटील ते येणार नाही का? बरं कारण काय? काम काय केले कुलस्वामी नाथबाबा असून 1 रुपया निधी दिला नाही ना खरसोटीला? 1 रुपया निधी नाही. 1 रुपया नाथबाबा पण करेक्ट कार्यक्रम करतो. नाथबाबा त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार 100% करणार. कारण आता कोरोनाचा विषय निघाला कोरोना काळात म्हटले ते संजय काका कुठे होते? संजय काका 2 वेळा कोरोना काका काळात दिसले. एकदा ते पंत्याला लावा म्हटले आणि दुसऱ्यांदा ताटण पत्र वाजवा म्हटले त्याच्यानं कोरोना गेलाय बऱ्यापैकी खरसोंडीतला. कोरोना काळात खासदार संजय पाटील ताटं वाजवायला आणि पंत्या लावायला दिसले एवढाच त्यांचा आरोप आहे. तुम्ही काय सांगाल? आणि दुसरं असं खरसोंडीला 1 रुपयाचा निधी खासदारांनी दिलेला नसते त्यांचा आरोप आहे. खासदारांनी खरसोंडी गावाला भरपूर निधी दिलेला आहे. 5 लाख रुपये परवा दिलेले आहेत आपल्या पेविंग ब्लॉकसाठी परत मंदिरासाठी दिलेलं आहे. परत आता जिमचं चाललेलं आहे. खरसोंडीगाव तीर्थक्षेत्र ब वर्गात घालण्याचं पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यापेक्षा यांना माहीत नसेल हे गाव गुरव समाजाचं आहे. आमचे गुरव समाजाचे थोर संत संत काशीबा महाराज यांच्यासाठी जे महामंडळ स्थापन केलं त्यात मोलाचा वाटा सिंहाचा वाटा खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा आहे. आणि ते महामंडळ स्थापन झालेलं आहे. शासनाने त्याला तरतूद पण केलेली आहे. यांना यदा कधीच माहीत नसावं. आणि ताटं वाजवणं जर माहीत नसेल तर हे स्वतः कोरोनाचे पेशंट होते तर कोविड सेंटर खरसोंडीत जे उभा केलं डॉक्टर उमेश पुजारी यांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलसाठी त्यासाठी मी वैयक्तिक खासदार संजय काकाच्या माध्यमातून जे पळून त्याची मान्यता वगैरे आणली आणि गावात इथं कोविड सेंटर सुरू केलं त्या कोविड सेंटरला खासदार संजय काका पाटलांनी 2 वेळा भेट दिली. काय अडचण असतील तर बघा. तर काकाने सांगितलं की बाबा ही लांबची गावं आहेत ह्या गावांना ऑक्सिजनचा पुरावा पाठपुरावा भरपूर व्हावा आणि त्यांनी अतिशय चांगली मदत केलेली आहे. हे स्वतः कोविडचे पेशंट होते यांना माहीत नसेल की त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्षरित्या ते काय रोज फिरत नसतील किंवा काय नाही पण त्यांनी भरपूर काम केलं. हे तर डॉक्टर उमेश पुजारींना पण तुम्ही जाऊन विचारा की खासदारांसाहेबांनी मदत केली का नाही केली तुम्हाला. मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी मदत करतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या त्यांचाच आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो. काय कोतवालच सगळं काम करत असतो कलेक्टर नेऊन काम करायला नसतं. आणि आमची भूमिका ती आहे आम्ही शिपाई आहे आम्ही मोदीची शिपाई आहे संजय काकांची शिपाई आहे आम्ही. आता आमचे मित्र म्हटले
की नाथ बाबा कार्यक्रम जो न येत जे न येणारे त्यांचा कार्यक्रम संजय काका निवडून येणारे, त्यामुळं नाथ साहेबांचा संजय काकावर आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलं की 5 लाखाचा निधी दिला आहे खासदारांनी. आम्ही 10 वर्ष संजय काकांचं काम केलेलं आहे. गेल्या 2 निवडणुका आम्ही संजय काकांसोबत होतो. अनिल भाऊंचा संपूर्ण गट संजय काकांसोबतच होता. मी त्यात अग्रेसर होतो. त्याच्यानंतर खरसुंडीत आल्यानंतर संजय काकांनी किती अनिल भाऊच्या कार्यकर्त्यांनी सन्मानाची वागणूक दिली आणि किती कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चर्चा केली. जे कार्यकर्ते कधीही सोबत नव्हते, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे कार्यकर्ते देखील नव्हते किंवा अण्णांचे कार्यकर्ते देखील नव्हते, आणि त्या कार्यकर्त्यांनी घेऊन आता आमच्यासोबत हे सांगायचं की आम्ही काकांनी निधी आणला, हे आणला, ते आणला. आम्ही पण त्यांचं काम केलेलं आहे. काकांची कार्यपद्धती काय आहे ते आम्हाला पण जवळनं माहिती आहे. आता जर अनिल बाबर यांचा गट किंवा सुहास बाबर जर संजय काकांनी सोबत राहिले तर तुम्ही संजय काकांचं काम करणार नाही? करणार का? त्याचं कारण पण सांगतो. या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन 1.5 वर्ष झालं, त्यावेळेस आमदार अनिल भाऊ बाबर यांचं पॅनल इथं लागलं होतं. त्यावेळेला संजय काकाच्या वेळेस निवडणुकीला उभं राहिले, त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य केलं, सोबत गेलो, त्यांना मदत केली, त्यांना मतं मागितली. आणि आम्ही ज्यावेळेस निवडणुकीला इथं उभा राहिलो तेव्हा त्यांनी त्यांच्या विरोधात भाजपचं पॅनल उभा केलं आणि स्वतः काका इथं मतं मागायला आली. आणि काकांनी सभा घेतली आणि त्या सभेत सांगितलं की मी 6 महिन्याच्या आत हे गाव तीर्थक्षेत्र ब वर्गात घालतो. तीर्थक्षेत्र ब वर्गाला आज 1.5 वर्ष झाली, एकही कागद हल्लेला नाही. झालंय म्हटले काम कुठं झालंय? 5 लाख रुपयाचा निधी आलाय, कोणाला काय माहीत असावं कोणी नसावं हे आम्हाला एवढं, आम्ही पण राजकारणातच आहे, आम्हाला पण सगळं माहीत आहे. त्यामुळं कुणी असंही सांगू नये की ही निवडणूक झाली होणार आहे, ती निवडणूक झाली होणार आहे. आम्ही पण गावातलंच आहे, आम्ही पण इथलंच आहे आणि आम्ही पण काकांना मतं मागितलेली आहे. तुम्ही काय सांगता आता? निधी आणला, हॅलो, निधी आणला, विकास कामं केली, हे केलं ते केलं, ह्याच्यावर बोलण्यापेक्षा खासदाराचं नेमकं काम काय असतंय हे जनतेला माहीत पाहिजे. खासदाराचं नेमकं काम असतंय उद्योगधंद्याला चालना देणे, उद्योगांनी ज्या त्या भागात उद्योगांनी सांगलीत बरेच उद्योग आहेत, सांगलीत बरेच उद्योग आहेत, त्यापैकी सांगलीतल्या लोकांना, सांगलीतल्या तरुणांना तिथं रोजगार निर्मिती झालेली आहे. पण आपल्या भागात जवळजवळ इथून जवळच आहे 5-10 किलोमीटर अंतरावर, 5-10 किलोमीटर अंतरावर कामत असेल किंवा झरे असेल, ह्या भागात MIDC स्थापन होणार होती. त्या MIDC स्थापन होण्याचं काय झालं हे त्यांनी सांगावं. दुसरी गोष्ट, खासदाराचं आणखी एक महत्त्वाचं काम असतंय की आपल्या ज्या ठिकाणाहून ते निवडून आलेत खासदार म्हणून, त्या भागात काही ठिकाणी अशी दुष्काळजन्य वगैरे परिस्थिती असते, त्या दुष्काळजन्य परिस्थितीला पाहता त्यांनी आपल्या भत्त्याचं, त्यांना मिळणारा भत्ता आणि आपल्या पगाराचं नियोजन करावं त्या त्या जनतेशी किंवा त्या त्या भागातील ज्या भागात परिस्थिती बिकट चालू आहे त्या भागातील जनतेशी अथवा त्या भागातील कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून आपल्या पगाराचं आणि भत्त्याचं नियोजन करावं. त्या भत्त्याचं आणि पगाराचं काय नियोजन केलं गेल्या 10 वर्षात हे एक संजय काकांनी सांगावं. खासदारांनी रोजगारासंदर्भात काही केलेलं नाही असं त्यांचं मत आहे, तुम्ही काय सांगता? आमचं म्हणणं आहे की व्यापार लोक जे आहे ते 10 वर्षामध्ये त्यांनी आल्यापासून संपूर्ण ठप्प केलेलं आहे, धंदा कुणाचा संप चालत नाही आहे. मध्यमवर्गीय आम्ही आहे, आम्ही काही मोठी माणसं नाही. त्यांनी मोठ्याला मोठे केलं आणि मध्यमवर्गीय संपूर्ण मारून टाकला त्यांनी, संपूर्ण मिळेल. फक्त 1,000, 2,000 रुपये, 5,000 रुपयाचा विक्रीसुद्धा होत नाही. 5-10 वर्ष व्यापार होत नाही, शिल्लक ठेवलाच नाही त्यांनी काय. आचारसंहिता कुठं काय लावायचं, पोलीस यायची, संपूर्ण सगळा त्रास द्यायचा. देशाची प्रगती झाली, आर्थिक जर देशाची प्रगती असेल, आमच्या गावचं काय नाही, आमच्या गावचं खरसुंडीचं काही म्हणजे ह्या भागचं काय नाही. तो भाग झरेपासून भिवघाटपर्यंत काही सुद्धा नाही, भिवघाट नंबर. यावेळेला मग कोणाचं वार आहे, कोण निवडून येईल ते आम्हाला काय माहीत नाही. कोण काही ना कोण काही तिकडे घ्यायचं मला काय म्हणायचं आहे, भाजपचं सरकार असू दे, 10 वर्षात किती मुलांना भले पैसे घेऊन का कुठला मुलगा जॉबला लागला आहे, कामाला लागला आहे हे सांगावं. विकास काय नाही, 20-20 कदम ज्याने आम्हाला ज्यांनी सांगितले ते आम्ही काम करणार आहे. भारती हॉस्पिटलला इथून जरी पेशंट गेला तर त्यांचे 10-20 हजार, 25 हजार रुपये कमी होतात 20-20 कदमामुळे, त्यांचं पत्र गेलं पैसे कमी होतात असं कोणी म्हणा नाही. प्रत्येक टायमिंगला काँग्रेसची माणसं का हिथं माणसांसाठी झटतात खालच्या तळागाळातल्या. भाजपच्या नेत्यांना कोणाला भेटायचं? संजय काका सांगलेला आहेत, चंद्रकांत दादा पुण्याला आहेत, भाजपचं इथं कोण आहे नेता सांगा तुम्ही? आता गोपीचंद पडळकर साहेब आमच्या भागातले आहेत, पण दुसरं कोण आहे सांगा ना? जवळ ते भेटतात का? हां ते भेटतात ना, भेटतात काम करते. आता आमच्या गावच्या पाण्याचा वरचा विषय आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो, आम्हाला काम म्हणून मतलब आहे. गावातली माणसांना हाताला रोजगार नाही,
माणसं शेती तर करतील, नाही त्यांना व्यवसाय नाही तर शेती तर करतील. एवढंच मला म्हणायचं आहे, बाकी काय नाही. नुसतं ह्यो भाजपकडं आहे आणि ह्यो काँग्रेसकडं आहे, ह्यो याच्याकडे आहे म्हणून चालणार नाही. गावच्या विकासात सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आत्ता आमच्या मित्रांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या पुजाऱ्यांसाठी काय दिलं, त्यांच्या घराव निदान पत्र तर टाकून दिलेत त्यांनी, काय का असू दे, त्यांच्या गावातल्यांनी मदत करून त्यांनी सहकार्य करून दिलं. पण विशाल पाटलांची पुजारी माझे चुलते आहेत, त्यांनी जवळजवळ त्यांना सांगितलं की मी तुम्हाला 20-1 लाखाचा हॉलपर्यंत बांधून देतो घरापुढं. शेवटी त्यांनी आत्ता त्यांची स्वतःची वैयक्तिक जमीन विकून बांधकाम काढलं. त्यांच्याकडे त्यांनी एवढे हेल्पाट घातले, त्यांनी फोनसुद्धा उचल नाही त्यांचा. मग हे काय केलं त्यांनी, मला त्यांचं उत्तर द्यावं. विशाल पाटलांनी अनेक नुसती आश्वासनं दिली, हॉल बांधून देतो म्हटले पण दिलेलं नाही, आणि संजय पाटलांनी पत्रे घालून दिले असा त्यांचा आरोप आहे. काय सांगाल, विशाल पाटलांशी चर्चा पण झाली नाही गावात दिली, आणि काय चर्चा झाली असली तर ती बोललो पाहिजे. चर्चाच झाली नाही तर मी कसं बोलणार. आता बाकी जे बोलते ती काकाशी चर्चा केल्यामुळे बोलतात, मी काय तो विषयच घेतलेला नाही आणि ती काही चर्चा झालेली नाही, तो त्याचा काय विषय नाही आणि ती काही बोललेला विषय नाही. आणि आजपर्यंतची गोष्ट तुम्हाला विशाल पाटील जर होत असेल तर होय म्हणत असतील बरं का. विशाल दादा होत असेल तर होय म्हणतात, होत नसेल तर स्पष्ट नाही म्हणणारी काय ते तसं कसं आहे. त्यांनी काही शब्द दिलेला नाही, कोण काय पण सांगणार आहे. त्यावर किती विश्वास ठेवायचा. मोदी साहेबांनी सांगितले सांगली चांगली होईल, सांगली झाली का 10 वर्षात चांगली. सांगली चांगली होईल म्हणून सांगितलं होतं माग 10 वर्षापूर्वी. आता सांगली चांगली झाली नाही त्यांचं मत आहे. काय सांग, अहो पहिला त्यांना सांगली झाली 3 तास लागत होते, आता 1 तासात चांगलीच जाते आणि सगळी 15 तासात चांगली, आणि सांगली सगळी चांगली झालेली आहे. एका गावचा विकास नाही, जिल्ह्याचा विकास आहे. ही फिरत नाहीत बाहेर. मी मगाशी पण काय म्हणलं, यांना फोन येत नाही, फिरणार कवा बाहेर यांची. या आता म्हणले सांगली काय सांगत नाही, सांगली 1 नंबर झालेली आहे आणि अजून होणार आहे. 1 नंबर झाली म्हणजे काय झालं, सर्व विकास झालेला सांगलीचा. सांगलीला पहिला 3 तास जायला लागला, खचुंडे सांगली 3 तास असा 7 तासात सांगली गाठते. आता पंढरपूरला पहिले 2 तास लागायचे, आता तासात पंढरपूर गाठते. हा जो विकासाचा बदल झालेला आहे ते केवळ मोदी साहेबांमुळे झालेला आहे. सांगलीला 7 तासात जाते हो, बाकी रोजगाराचा अजून चालला. विश्वकर्माची योजना चालू आहे, विश्वकर्माच्या माध्यमातून सर्वांना हे. सांगली चांगली झाल्या, रस्त्यांची कामं चांगली झाली असल्याचं मत आहे, तुम्ही काय सांगता. रस्त्याची कामं चांगली झाली ही मान्य आहे, पण खायचं काय. बाहेरनं उद्योगधंदे किती आली. मोदी साहेबांनी सांगितलं वर्षाला 2 कोटी रोजगारी उकासणी देतो, 2 कोटीतली 1 कोटी तर लागली का हो. आज गॅसचा दर 350 होता, आज 1100 म्हणजे गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. दुसऱ्या गोष्ट, पेट्रोल 60 रुपये होतं, आज 110 आपण टाकतोय म्हणजे पेट्रोल स्वस्त झाले, ही 100% मान्य आहे. पण पेट्रोल जरी महाग झालं, मोदींच्या समर्थकांचं असं मत आहे की 2000 रुपये जर पेट्रोल झालं तरी आम्ही मोदींनाच मत देणार. काय सांगतो, ते त्यांना वाटत असेल, पण जनता तशी मागं पाहिजे की जनतेच्या हातात आहे. उद्या काय पण सांगतील, काय पण करतील, हे चालत नाही. जनता जाणारचा नाही, जनतेला ठरवायचा अधिकार आहे मत पेटवीतून. जनता ठरवणार आहे काय होणार आहे, आणि येणाऱ्या काळात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. काय सांगतो, इंडिया आघाडी सरकारच येणार आहे. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे आणि जिल्ह्यात विशाल पाटीलच निवडून येणार आहेत. पण दुसरा विषय असा आहे की आमच्या गावातील ऊस शेतकऱ्यांचं जी देणं आहे ती कोण देणार आहे, कोण देणार आहे शेतकऱ्यांची बिल नाही, फुल स्टॉप. कोण देणार आहे देणी. पूर्वी ज्या ज्या कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांनी घातला आहे, कुणी थकवलं ते त्यांच्याने त्यांनी सांगावं की कुणी थकवलं ऊस बिल ते. का शेतकऱ्यांची ऊसाची बिलं विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याकडून देणी आहेत, त्यांनी नाव घेतलं नाही, पण हा आरोप आहे. खासदार संजय काका पाटील तर रुपाई बी कोणाच देणं नाही, जरा गावाच्या बाहेर जावा म्हणाव. आरग, बेडक, सांगली, मिरज, कुपवाड, मैशान, बामणी, वड्डी, निलजी येऊन देणार त्यांच्या उमेदवाराला. विशाल पाटलांनी तिकडे एवढी देणी देऊन ठेवल्यात, आता परवा 100 रुपयाने फरक काढला आहे. यांना गावाच्या बाहेर काय माहीत नाही. आणि देणं देणं असतं तर मानगंगेस तर ते टप्प्याटप्प्यानं चालू आहे. अमरसिंह बापू देशमुख त्यांचं देणं देऊन लोकांचा तर संसार सुरळीत करायला लागल्यात, ही त्यांना माहीत नसेल. त्यांनी स्वतःची वाडवडणारी जमीन विकून लोकांचे पैसे द्यायला लागल्यात, हे यांना माहीत नाही. संजय काका इथं कुणाचं रुपये देणं नाही, फक्त या जिल्ह्याच्या बाहेर येणे, आपलं गावाच्या बाहेर जावं, ह्यांना लक्षात येईल की खासदार विशाल पाटील कुणाचं किती देणं आहेत. चालवलेलं म्हणून हा असा कारखाना लोक आहे कशात दिला, आशिया खंडातला 1 नंबरचा कारखाना. आता कसं आहे, हे तर काय वैयक्तिक माप काढायचा विषय नाही कुणाचा, हा विषय चालला आहे खासदारकीचा. खासदार हे संजय काका पाटील 100% कमळ या चिन्हावर निवडून येणार आहेत. आता प्रचार पण पूर्ण झाला आहे, अजून यांचं वाद चालू आहे. अजून यांना आशा आहे की अजून पाऊस पडतोय का, अजून छातकाच्या ठेंबागा त्यांचं काम चालू आहे. तर तसं काय होणार नाही. खासदार संजय काका पाटील यांना आज राज्यातलं नव्हे देशाचं तिकीट वाटायचं सांगली ठरत होतं, तर त्या माणसाला ह्या तिकिटासाठी ससे अलपाट करायला लागले. सगळं झालं, सगळं हे झालं, पण अजून तिकिटाचा पत्ता नाही. ह्यांच्यावर अपक्ष उभा राहायची वेळ आली, ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल.
तुमच्यावर अपक्ष उभिराज मिळाल्या, जिथून राज्याची तिकीट वाटली जात होती आज तिथंच उमेदवारीसाठी ओढताण करावं लागते, काय सांगताय? आमच्या मित्रांनी सांगितलं की आम्ही जिल्हाबाहेर फिरावं, आता उद्यापासून आम्ही प्रपंचावर हे ठेवतो आणि फिरतो की बाबा नु काकाने काय केलं काय केलं। आणि दुसरा विषय असा की यशवंत साखर कारखान्या संजय काकाने चालवाय घेतला होता, त्याचं काय झालं, काय झालं त्याचं? आता कुणाच्या अध्यक्षतेखाली चालू आहे? भारतीवाल्यांच्या म्हणजे कदमांच्या अध्यक्षतेखाली चालू। आणि मग काय संजय काकांचं कर्तृत्व आहे? तुर्चीचं देणं दिलं, यशवंतचं दिलं, आमच्या मानगंग्याचं दिलं, तिकडे जा इकडे जा। आणि मग विशाल पाटलावर आपण कसं काय आरोप? विशाल पाटलावर जो कारखान्यावर आरोप झाला मागच्याच महिन्यात आपण बऱ्याच न्यूजच्या माध्यमातून बोलवलं, 159 कोटी रुपये देणे वसंतदादा कारखान्यानं भागवले, हे त्यांना उत्तर आहे। त्यांनी काय उत्तर दिलं नाही, फक्त तुमच्या प्रश्नाची सर्वसारव तिकडून केली जाते। ते म्हणतायत की तुम्ही फक्त सर्वसारव करताय, नेमकं उत्तर दिलं नाही, प्रश्न टाळला असं त्यांचा आरोप आहे। प्रश्न टाळलेला नाही, काय नाही, तुर्चीचा कारखाना चालू आहे। ह्यांच्या पक्षाचे विद्यमान जे आता ह्याच्यासाठी ससेलपण करतात उमेदवारासाठी, बाळासाहेब विश्वजित कदम यांच्या सख्या मेहनताला संजय काकांनी कारखाना दिलेला आहे की तुम्ही सुस्थितीत चालवावा, आणि तो कारखाना लिगली त्यांनी निलावात उभारून घेतलेला आहे। तो कारखाना 3-4 लोक तिथे निलावात आली होती, तो खासदार संजय काकांनी कारखाना घेतला, परंतु त्यांचा आत्ता तुर्चीचा कारखाना चालू असल्यामुळं त्यांनी तो नागेवाडीचा कारखाना विद्यमान आमदार विश्वजित कदम यांचे सख्य मेहनी महेंद्रप्पांना दिलेला आहे, आणि कारखाना व्यवस्थित चालू आहे। आणि आज मी तिला ती काही देणे नाहीत, तिने जाऊन अकाउंटवर बघावं किंवा कुणाच देणं असेल त्याला इथं घेऊन त्याला रोख पैसे। ग्रामपंचायतच्या खाली आज आंबेडकर जयंती आहे, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, तिथून रोख पैसे मी देतो कुणाच जर पैसे राहिले असतील तर। शेतकऱ्यांच्या बिलासाठी शेतकऱ्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला, रस्त्यावर उतरावं लागलं, खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागली, त्यानंतर संजय पाटलांनी शेतकऱ्यांची बिलं दिली, याबद्दल काय सांगा? हे बघा कसं आहे, काय जरा अडीअडचणी असतात, कारखाना बंद पडलेला होता, तो कोरोना काळात जरा प्रॉब्लेम झाला, कारखाना त्यांनी सुस्थितीत चालू केला। एक कसं आहे, नाचता येईना अंगणवाकडं, कारखाना चालू नाही म्हणून विरोधकांनीच ओरडायचं, कारखाना चालू झाला विरोधकांनीच ओरडायचं, मग नेमकं त्या माणसांनी काय करायचं? असंच बऱ्याच ठिकाणी झालं, जे कारखान्यावर वगैरे मोर्चा काढतात त्यांनी कारखाना घेतला, 6-6 महिन्यात वर्ष त्यांनी परत कारखाने देऊन टाकले। असं नाही ते काय पारखं हेच चालवायचं नाही, काय म्हणायचं, गुराळ किंवा काय क्रशर चालवायचं नाही, तर ते कारखाना चालवायचा आहे। आणि आता ते म्हणतात की असं मानगंगा बंद पडला किंवा काय, ह्यात जर डीपमध्ये गेलं तर आम्ही रोज पेपर वाचतो, आम्ही रोज फिरतो, हे म्हणजे घरावर तुळशीपत्र, जे कसं आहे राजकारण करायचं म्हणल्यावर घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, असं तुळशीपत्र बिन ठेवतं राजकारण होत नसतं। राजकारण करायचं म्हणतात घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, होय कोणी कोणी ठेवलं हे आम्ही बघतोयच, आता तुळशीपत्र कोणी कोणी खरसुंडी गावात तरी ठेवले, आणि अशी बघायला द्यायची ना विषयाला, हो गावात किती लोकांचं तुम्हाला मी नावं सांगतो, त्या लोकांची देणे दिलेत का हे विचार, आणि मानगंगेचं देणं आहे आमच्या यशवंतचं आहे। आता आम्ही एका दुसरा मुद्दा सांगतोय की आता त्यांनीच सांगितलं की विश्वजित कदमांच्या मेहण्याला यशवंत चालवाय दिला, आता आम्ही महेंद्रप्पाचं ऐकायचं का संजय काकाचं ऐकायचं? आमचा ऊस त्यांनी नेला। दुसरा विषय असा की गारगे साहेबाला आमचा ऊस जातो इकडे पडळला, त्या साहेबांनी सांगावं की आम्हाला युनिट आहे असं मत द्या, कारण ते आमची बिलं देतात, कारण ह्याच्या अगोदर ज्यावेळेस ऊस गेला त्याची बिलंच आम्हाला आलेली नाहीत। वैयक्तिक खासदारांनी मग बिलं भागवावे ना लोकांची, काय ते अडचणी भागवाव्या त्या बोललं पाहिजे। तुम्ही दुसऱ्याच्या कामात येऊन नारळ फोडताय, दुसऱ्यांना समजा अनिल भाऊन काम आणलं तुम्ही नारळाला फोडा आहे, वैभोदाने आणलं आहे, गोपीचंद पुळगे साहेबांनी आणलं आहे, तुमचं वैयक्तिक काय आहे? दोन कार्यकर्ता झालं म्हणजे गाव झालं असं नाही, आम्ही पण काम केले 10 वर्ष, फोटो काढला म्हणजे गावापुढं काही नाही, बरोबर आहे का? त्यामुळे काकांनी विकासाचं बघावं, सर्वसामान्याचा तळा घाला। आज असं कंडिशन आहे, खरसुंडी सरपंच साहेब आहेत, सरपंचाची किती भेट घेतात काका संजय काका वैयक्तिक, सरपंच भाजपमधून निवडणार आहेत, भाजपच्या सरपंचांनी ते जाऊन म्हटलं पाहिजे गावाला हे द्या ते द्या, काकांनी किती फॉलोअप घेतला आहे, त्यांच्या घरी सगळं काका जात नाहीत, हा कुठला विषय आहे? त्यांनी इमानदारीनं काम केलं, आमच्या इथं इंगोली साहेब जे सरपंच आहेत त्यांना निवडून आणलं, त्यांच्या वैयक्तिक त्यांनी गावासाठी काय विकास केला आहे ग्रामपंचायतमध्ये विचारा, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही। खासदार संजय पाटील दुसऱ्याच्या कामाचे नारळ फोडतायत, स्वतः निधी देत नाहीत असा त्यांचा आरोप आहे, हिसाब चुकीचा आहे। खासदार असतात, खासदाराच्या अंडर 5 आमदार आहेत जिल्ह्यात, 6 आमदार आहेत, 6 मतदारसंघाचं ते काम करतात, ते सहयोगी सदस्य आहेत एकमेकाचे, तेच काम करणार, आणि सरपंच काय लांब नाही तिथंच विचारा ह्यांची त्यांचा आरोप काय आहे? खासदारांचा व्यक्तीचा त्यांच्या खासदार पंडितनं निधी इथं आलेला नाही, खासदार पंडित मी मगाशीच सांगितलं, ते म्हणतात की 10 वर्षात 5 लाखाचा निधी दिला आहे, काय सांगतो? अहो आता ते आज शेती पिकवत्यात, 1200 कोटी रुपये केंद्रातनं काकाने आणलं, खासदार पंडितनं किती दिले सांग? खासदार पंडितनं आतापर्यंत काकांचं या गावाला 9 लाख रुपये आलेत,
9 लाख रुपयाला आणि आता ब वर्गाचं काम फायनल झालेलं आहे. ब वर्गाची घोषणा होईल आचारसंहितेमुळे थांबलेला आहे. मग आज ते म्हणजे कुठं आहे पाहिजे काय नाही. आणि सरपंचाचा जो विषय आहे तर सरपंच ग्रामपंचायतपाशीच आहेत. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम चालू आहे, त्यांना जाऊन विचारा. तुमच्या घरी येतात का न येतात का तुमचं काय काम केलं आहे का नाही केलं ते त्यांना जाऊन विचारा. उगस बिनबुडाचे आरोप आम्ही पण खपवून घेणार नाही. आणि कसं आहे काम व्यवस्थित चाललेलं आहे. एक मगाशीच सांगितलं, खाली शिपाई असतो वर अधिकारी असतो. आम्ही मोदी शिपाई आम्ही कामच करतोय, लोकांचे कामं करतोय. तुम्ही जनतेत विचारून बघा आम्ही काम करतोय. आता राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम त्यांना माहीत नसावं, ती योजना केंद्रात आलेली आहे. तो निधी कुणाकडे पकडायचा? 2.5 कोटीचं काम चालू आहे. आज विश्वकर्मा योजनेचं काम चालू आहे. 292 प्रस्ताव गेले, 279 प्रस्ताव मंजूर आहेत. आता काल आणि 2 प्रस्ताव त्याचे 281 मंजूर प्रस्ताव झाले आहेत. फक्त काय आचारसंहिता आहे, मोदींची घोषणा आहे, त्यासाठी ती पैसे द्यायचे थांबले. पूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघातून 282 प्रस्ताव, म्हणजे 292 गेलेत, 279 पात्र झालेत. त्यात काल पण अजून 2-3 पात्र गेले. आता 282 प्रस्ताव तर 1 लाख रुपयाने प्रत्येकी जे 12 बलत्यातला समाज आहे त्यांना ते मिळणार आहेत. आणि आता कसं आहे आचारसंहिता झाला, आता घोषणा करता येत नाही की बाबा अजून प्रस्ताव द्या. तर आमचं अजून लोकांना म्हणणं आहे की अजून तुम्ही प्रस्ताव द्या, आम्ही तुमचं विश्वकर्मा योजनेतून प्रत्येकी 1 लाख रुपये द्यायला बसलेलो आहे. 10 वर्षात आता आमच्या नेत्याने सांगितलं, कार्यकर्त्यांनी बीजेपीच्या, संजय काकांनी 10 वर्षात 9 लाख रुपये निवडून आले. आमच्या अनिलभाऊ बाबर गटाची ग्रामपंचायत सदस्य आहे सुभाष माळे, निवडून येऊन 1 वर्ष झालं, 50 लाख रुपयेच बंधारे त्यांनी आणले. ग्रामपंचायत सदस्य आणि खासदारांनी हे जरा टाळ्या वाजवा, 10 वर्षात 9 लाख कर कुठे त्यांनी दिले. अभिनंदन आहे खासदारांचं आमच्या गावातर्फे. मुद्दा असा आहे की सध्या भाजप आणि शिवसेना आणि इतर मित्रपक्ष महायुतीत आहेत. आणि आता आमच्या मतदारसंघात अवस्था अशी आहे की सगळ्यात जास्त कामं मान्य कैलासवासी कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केलेली आहेत. आणि हे सर्वसामान्य जनतेला माहीतच आहेत. पण विषय असा आहे की मित्रपक्षालाही पचनी पडना ते आणि त्यांचं काम केलेल्याचं बाबांनो त्यांना ही सुद्धा मानता येईना की आभार की आपल्या मतदारसंघात रस्ते असतील, महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा असेल, शेतीच्या पाण्याचा असेल, ही सगळ्यात जास्त पाठपुरावा करून अनिलभाऊ बाबर यांनी सोडवला. पण मित्रपक्षांनाही पचनी पडना ते त्यांचं श्रेय त्यांना द्यायचं सुद्धा त्यांना ही होय ना, ही शोकांतिक आहे. मग हिथं आता नाराजी काय आहे की मित्रपक्षात असून सुद्धा एखाद्या मित्रपक्षानं चांगलं काम केले ही सुद्धा त्यांना सांगू वाटना. पण आम्ही आमचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहासभाया बाबर जो काय निर्णय सांगतील तो आम्ही शिरसंधान मानून त्या ठिकाणी आम्ही काम करणार. 2014 आणि 2019 आम्ही संजय काकांचं पहिल्यांदा काम केलं. 8 ते 9 जण आम्ही होतो. त्यानंतर संजय काकांनी कधी विचारलं नाही कोणाला. इथून गावात आलं म्हणजे गेलं तरी कोणाला विचारलं नाही. आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी कधी कधी दाद दिली नाही. आणि विषय असा आहे प्रत्येक वेळी समजा अनिलभाऊंच्या गटानं पेटत नारळ फोडला 5 लाख रुपये आलं म्हणून त्यांच्या आमदारांनी फोडला. पण त्या पेटत 5 लाख रुपये नारळ फोडला त्यांनी नदी गेला कुठं? ते अनिलभाऊ बाबर यांनीच केलं ते काम. तर ह्यांनी कुठलंही काम केलं नाही. पण तरी आणि शाळेला सुद्धा प्रयत्न करताना अनिलभाऊ बाबर आणि सुहासभाया बाबर यांनी आतोनात प्रयत्न केला. आणि अध्यक्षांनी एका फोनवर सांगितल्यावर कॉन्ट्रॅक्टरने डिपॉझिट भरून त्याला वर्क ऑर्डर आणून द्यायचं काम त्यांनी केलं. पण ह्यांनी श्रेय लाटायचं काम केलं. मग आता हे श्रेय लाटण्यासाठी चाललंय का ह्यांचं? पण आम्ही सुहासभाया जे म्हणतील ते आम्ही मान्य करू. ते आमच्या मित्रांनी सांगितलं राष्ट्रीय पेयजल योजनेनं खरसुंडीला निधी आला आहे. तुम्हाला जाता जाता बलवडी चौकात इथं बोर्ड दिसेल की त्या बोर्डावर नाव कुणाचं आहे? आमदार अनिलभाऊ बाबरांचंच नाव आहे. मग काम कुणी मंजूर करून आणलं असेल? उद्घाटन त्यांनी केलं, बोर्ड त्यांनी लावला. मग काम कुणी मंजूर करून आणलं असेल? साधं गोष्ट आहे. किती खोटं बोलायचं आणि किती खरसुंडीच्या लोकांनी फसवायचं की हे इलेक्शन झाल्यावर ही गोष्ट होणार आहे. 100 मी सांगतो इलेक्शन झाल्यानंतर खरसुंडी कॅलिफोर्निया होणार आहे. मग परत मी सांगतो, मागच्या वेळी तसं सांगितलं तसं मी सांगतो. असं खोटं बोलून मतं मागण्यात काही अर्थ नाही. जी काय आहे ती सत्य सांगावं आणि सत्यानं मतं मागावी. खोटं बोलून तुम्ही मतं मागताय, लोकांना फसवत असं त्यांचा आरोप आहे. साप खोटा आहे. त्यांनी लीड बघावं संजय काकांनी, ह्यावेळीच पण लीड बघावं. तर तुम्हाला एक सांगतो भाग, 9 लाख हा प्रामाणिकपणे निधी आलेला आहे. शेतीकामात त्यांनी भरपूर दिलेला आहे. अनुदान ह्यांनी पण वैयक्तिक घेतलेले आहेत. हे वैयक्तिक काय सांगाय नसते, ते म्हणले आमचे मित्र सुभाष माळे यांनी निधी आणला आहे. मग त्यांनी पण बंधाऱ्याला निधी दिलेला आहे. मी मगाजी काय म्हणलं, खासदार एका गावाचा नसतो. एका वर्षात ग्रामपंचायत सदस्यांना 50 लाखाचा निधी दिला,
आणि खासदार असून ते 10 वर्षात 9 लाखाचा निधी देतात, काय खासदार फंडातून काय सांगाल? आम्ही खरा खरा सांगितलेला आहे, अजून पण सांगतो, 9 लाख रुपये वैयक्तिक निधीतनं आलेला आहे आणि जो ऑल निधी येतो म्हणजे केंद्रातनं राष्ट्रीय पेयजल योजनेचं जे मतात आमदारांनी उद्घाटन केले, पण त्यांनी पण आता कसं आहे, स्वर्गीय अनिल भाऊ इथं नाहीत पण त्यांच्या मुलांना त्यांनी विचारावं की त्याला खासदाराचीच मान्यता असते. इथं 2 योजना नळपाण्याच्या मोठ्या झाल्या, परत टेम्पूचं कामावर आपण बघाही बोलायचं नाही ठरले तरी पण बोलतो, त्यात त्यांनी काम दिले. वैयक्तिक निधी, आमदार फंड आणि खासदार फंड त्यातलं चाललं आहे. ऑल निधी काकांनी तसं भरपूर दिलेला आहे, तशी भरपूर कामाची मोठी यादी आहे आणि एक गाव नाही तर भरपूर गावाला त्यांनी निधी दिलेला आहे. मी वैयक्तिक सांगतो आहे, 9 लाख शिप बंधाऱ्याला दिलं ह्याला दिलं हे काळ नाही, आमदार फंडातलं चाललं आहे, वैयक्तिक निधीतलं चाललं आहे हा विषय. तसा मग रस्ते बघितलं किंवा मी मगाशी म्हणलं राष्ट्रीय पेयजल योजनेचं बघितलं, त्याच्या आधीची पेयजल योजनेचं काम बघितलं तर तसं म्हणलं तर काकांचा गावाला लईक अनेक 8-10 कोटीच्या वर निधी आलेला आहे. 8-10 कोटीचा निधी आला असं त्यांचा? नाही असा एवढा निधी आलेला नाही, गाव कुठल्या कुठे गेला असतं. आता हा मुलगा पंतप्रधान मोदीच्या पायावरच वाटचाल करून चहाच विकतोय, पण त्याचा अजून विकास झाला नाही वैयक्तिक. तुम्ही विचारा सांगतो, आता नरेंद्र मोदींनी सांगितलं 2 कोटी रोजगार मिळणार, हे तर मान्य आहे. त्या 2 कोटीत तर मी तर कुठं बसलो नाही. आणि त्यांनी सांगितलं मोदी साहेब काय सांगायचं, मी चाय ऐकत होतो, पण ती काय कोण बागाय नव्हते आणि रेल्वे स्टेशन काय अस्तित्वात नव्हतं. मी चाय ऐकतोय, गाव बघायला आहे, लोक बघायला आहेत, पण मोदींनी चाय विकला कोण बघायला? तुम्हाला प्रधानमंत्री व्हायची संधी आहे ना, काय आता ते नशीब असलं तर होईल, नशीब नसलं तर काय हो, कोणाचं काय आहे दादा. आणि दुसरा विषय, खरसुंडी गावात आता हे भाजपचं कार्यकर्ते खरं निष्ठावंत किती आहे ती, ही एक जरा तपसा. आणि हे तर निष्ठावंत किती गोळा झालीत, ह्याचा पण तुम्ही आकडा काढा. म्हणजे निष्ठावंताला न्याय नाही, निष्ठावंताला न्याय हा नाहीच. आता इथं कसं आहे, 1000 एकर जमीन माळ पडलेला आहे, एखादी MIDC काकाने काढा, श्रेय त्यांनी घ्यावं, नारळ त्यांनी फोडावा, मग पोरं तरी कामाला लागली असते. की आता गाव आमचं पूर्ण पुजेरेच आहे, आम्ही आपलं भक्तो करतोय जगतोय, बरोबर आहे का? येईल त्याला गुलाल लावायचं, आम्हाला जी दक्षिणा येईल ते आम्ही कमवायचे, एवढाच आमचा विषय. लोकांना काही कामं दिलेत काकाने वैयक्तिक? हे तर काय ह्यो गेला म्हणून ह्याच्या मागं जायचं नाही, गावाचा जो विकास करेल त्याच्या मागं गावांनी जावं ही माझी इच्छा आहे वैयक्तिक. आमदारांनी निधी दिला म्हणजे काय, खासदारांनी निधी दिला असं काय होत नाही. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये काय ठरतं ही तुम्हाला पत्रकारांनी माहीत आहे, जनतेला माहीत आहे. आणि आमदारांचा निधी कसा येतो हे पण माहीत आहे, आणि खासदारांचा निधी कसा येतो. कोट्यवधी निधी जर खरसुंडीला खासदारांनी दिला असता तर जिल्ह्यात खरसुंडी त्यांनी ती दत्तक घेतलेला, आरवड्याचा किती विकास झाला? आरवडी त्यांनी दत्तक घेतलं होतं ना गाव, त्या गावाचा किती विकास आहे? त्याच्या 3 पट खरसुंडीचा विकास झाला असता, 8 कोटी निधी आला असता. तर कैलासवासी स्वर्गीय अनिलभाऊ आमदार, अनिलभाऊ आमदार त्यांचे सुपुत्र सुहासबाई बाबर जी सांगतील ते निर्णय आम्ही मान्य करणार. तुम्ही जे विद्यमान खासदार आहेत संजय पाटील, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे? आता काय गोष्टी घडते त्या, काय साध्य होते त्या, काय होत नाही, आपण मान्य जे आपण आपला नेताजी सांगेल तीच आपण करणार. मग त्यांनी जर एखादा दगड उभा केला आणि त्यांनी जर सांगितलं सुहासबाईंनी की ह्यो आपला उमेदवार आणि तुम्ही ह्याला मतदान करा, आम्ही त्यालाच मतदान करणार, मग ती काय सांगतील ती? आता आमच्या मित्रांनी सांगितलं MIDC ही येणारच आहे, त्या ही चालूच आहे. MIDC येणार आहे, काय बोला काय म्हणतो, MIDC येणार आहे म्हणून सांगितलं. आता कसं आहे, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मुडेवाडीच्या भागातलं सगळा सर्वे केला होता, त्याला काय राजकीय प्रत्यक्ष अप्रत्यक्षच्या जमीन पण जवळजवळ अक्वायर करायचं चाललं होतं. चांगलं काय तर 250-300 एकर जमीन त्यांनी तिथं अक्वायर केलेली आहे. होईल MIDC अजून तर काय, म्हणजे त्याचं काम चालू आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, बऱ्याच वृत्तपत्रात वगैरे सांगितलेलं आहे. आणि कसं आहे, हे मित्रपक्ष आहेत, अजितदादा पवार गट, शिवसेनेचा शिंदेंचा गट आणि आमचा भाजपचा देवेंद्र फडणवीस भाऊ साहेबांच्या भाऊंच्या बरोबर चाललेला गट, ह्या सगळ्यात मिळून ह्यांनी मग सांगितलं DPCचं उद्घाटन, DPCमध्ये काय ठरतं काय नाही तर तिथं बसून त्यांना पण माहीत असते बाबा एका गावाला किती निधी द्यावा. काम भरपूर साहेब झालेलं आहे वैयक्तिक, मी अजून पण सांगतो आहे 9 लाख रुपये, पण अप्रत्यक्षरित्या DPCचा जो फंड असेल ते काय एखाद्या सहीनं किंवा एखाद्या मान्यतेनं होत नाही, भरपूर फंड आलेला आहे. जवळजवळ माझ्या अंदाजे मी तुम्हाला माझ्या लिस्ट नाही पण देतो, एक सर्वसाधारणतः खरसुंडी गावात बरं का, DPCच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल, दुसरी एक पेयजल योजना असेल किंवा शुद्धीकरणाचं, आणि आता जे ह्याचं चाललेलं आहे बवर्गाचं काम, बवर्गाचं अजून काही निधी घोषित केलं नाही. एक खासदार साहेबांनी त्यांच्या काळात एक माझा अंदाज 7-8 कोटी रुपयेचा, म्हणजे DPCच्या माध्यमातून योजना वेगवेगळ्या आहेत,
योजना वेगवेगळ्या आहेत. कोविडमध्ये केलेलं काम आहे ते वेगवेगळं आहे. कुणाच काय केलं कुणाच काही लोक ज्या त्या लाभार्थ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्यापेक्षा कसं आहे, हे तो वैयक्तिक लाभ सगळ्यांनी घेतलेला आहे. आता कसं आहे, निवडणूक चालू आहे, खिंड लढाई चालू आहे, आता कुणी काय बोलायचं नाही, पण वैयक्तिक पण लाभार्थी भरपूर आहेत. DPDCच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये निधी दिला असं त्यांचं मत आहे. नाही नाही, निधी आलेला नाही. कसं आहे, काँग्रेसच्या काळात ज्या स्कीम आहे त्या त्याची नावं बदललेली आहे. ती इंदिरा संजय राजीव गांधी योजना ती दवाखान्याची त्याची फक्त नावं बदललेली ती योजना तीच चालू आहे. सगळं GST आहे, महाग आहे, पेट्रोलचा दर वाढले, डिझेल वाढले, ह्याच्याविषयी कोणीतरी बोललं पाहिजे. रस्तेही झालेत ही मान्य आहे, पण आता माणसांना रोजगार मिळाला पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. मागचे 10 वर्ष गेले, तुम्ही माणसाला आजाने केलं, आजे जेव आजे पोरण काहीतरी केलं पाहिजे, हे मला म्हणायचं आहे. पण पुढचे मिळणार की आता ग्रामपंचायत सदस्य असलेले पण ब वर्गासाठी जर प्रयत्न करत असले तर निवडून आलेल्या सदस्यांमधनं काही जणांचा त्या ब वर्गासाठी विरोध आहे त्यांच्यात बॉडीतला. मग ते ब वर्ग कसं होणार का, खासदारांकडे जाऊन तुमचं मनोमिलन झालं असेल हे मला त्यांनी सांगावं. ब वर्गासाठी कुणाचं काय दुफळी नाही किंवा काय नाही किंवा काय नाही, अत्यंत व्यवस्थित काम चालू आहे. आणि ब वर्गाचं जाऊन त्यांनी बघावं किंवा तुम्ही चालावं वैयक्तिक. आता महाजन साहेबांच्या पुढं पहिलीच आहे सगळा विषय झालेला. फक्त काय झालं, ऑल महाड राज्यात 280 कोटी रुपये त्याला निधी धरला होता. फक्त तिन्ही लोकांचं काय म्हणणं आलं, त्या त्यांची विद्यमान आमदार अनिल भाऊंची पण शिफारस आहे. संजय काकांनी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, गोपीचंद पडळकर साहेब आणि पालकमंत्री सुरेशभाऊ काळे यांच्या प्रयत्नातून ते सगळं झालेलं आहे पूर्ण. फक्त त्यांचं म्हणणं काय आलं की कुळस्वामीचं गाव आहे आपलं, निधी आणि घोषणा ही एका दिवशी आपण करूया म्हणून ते काम तटलं आणि तेवढ्यात आचारसंहिता लागली. जवळजवळ ह्याच्यामागे यांची सत्ता होती, त्यावेळेस काय झालं नाही, ह्याच्यामागे माझी मंडळी सरपंच होती, मी प्रयत्न केले त्यावेळेस पण काम थांबलं. मग ते ह्याच्यातनं थांबलेलं नाही, त्यावेळेस पण असाच प्रॉब्लेम झाला, काही पेपर आम्हाला मिळाले नाहीत. पण आता श्री सिद्धनाथ देवदेवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून कोणत्या जागा अक्वायरेशन करायच्या, कोणतं काय करायचं, परत जे काय डॉक्युमेंट त्याला फ्रेशमध्ये लागणार होते ते सर्व सगळे दिलेलं आहे. 99.99 काम पूर्ण झालेलं आहे. फक्त त्याचा जो निधी दिला होता तो निधी सगळा गेल्यामुळं सगळ्या देवस्थानला निधी गेला आणि त्यानंतर फाईल तिथे गेली. फाईल मंजूर पण आहे, फक्त त्यांचं म्हणणं काय, मंजुरीचा आदेश आणि निधी हा एखादी, माझा अंदाज आहे कमीत कमी 3 ते 5 कोटी रुपये निधी आणि घोषणा ही आचारसंहिता संपल्यावर होईल. आता निवडणूक लागलेली खासदारकीची, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणजे आमदारकीची निवडणूक लागणार आहे. त्याच्यामध्ये अजून 8 महिन्याचा काळ आहे. निवडणूक झाल्यावर आचारसंहिता संपल्यावर पहिल्या 8 ते 10 दिवसात या सिद्धनाथाकडे तोंड आहे माझं. ते तोंड करून सांगतो, आमच्यात कुणाचाही दुजाभाव काय नाही किंवा काय नाही, वैयक्तिक मतभेद आहेत, वैयक्तिक आहेत, पण विकासाला आमचा कुणाचा काहीही आळापाटा खिळपाटा काही नाही. निवडणुकीनंतर पहिल्या 8 दिवसात बवरगास काम होणार असतील. आता हे बोलले विरोध कोणा नाही. आज ग्रामपंचायत सत्ता आहे भाजपची, किती जणांस तिथं चालते ते तुम्ही तपसा. सदस्यांनी काय काय तरी ऐका ऐका, ब वर्ग तीर्थक्षेत्र ब वर्गावर चाललंय. तीर्थक्षेत्र ब वर्गासाठी काय बाबा तुम्ही पाठपुरावा केला, सगळी बॉडी आहे, सगळ्यांनी गेलं पाहिजे, सगळ्यांचंही काम आहे केलं पाहिजे, पण न विचारता शेणी झोटायचं, फायली घ्यायचं आणि पळायचं, हे कुठवर चालतंय मुळात. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर घोषणा होणार आहे. मग आमदार पडळकर साहेबांनी आम्हाला जे 2 समाज मंदिरं दिली होती ती समाज मंदिरं गायब झाली, म्हणजे बांधलेलीच नाहीत, म्हणजे त्याचा निधी परत गेला. हां, मग आता 8 कोटी 10 कोटीचा निधी कुठं गेला? गडशी समाज मंदिर आणि डवरी समाज मंदिराला 2 समाज मंदिरं मिळाली होती, ती समाज मंदिरं कुठं गेली? त्याचा निधी जागा नसल्यामुळं आणि ह्यांच्या नाकर्तेपणामुळं, म्हणजे ह्यांचा समन्वय किती आहे त्याच्यामुळं ते समाज मंदिरं परत गेलेली आहे. परवाच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी इथला खरसुंडी गावातला गडशी समाज आहे त्यासाठी 50 लाख रुपये निधी आणला. यांचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना एक हे दिलं होतं सभागृह, पण झाल्याविषय काय, तिथं पहिला सभागृह स्वर्गीय प्रभाकर सोनू पुजारी आप्पा यांच्या शेतामध्ये त्यांनी स्वतःची जागा दिली होती. आता तिथं जागा नाही. गडशी समाजाचं म्हणणं काय आलं की हा निधी परत जाऊ दे, पण आमच्या समाजाचा पोटाचं खिळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करून द्या. तर 50 लाख रुपये निधी देता तरतूद केलेला आहे. आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी परवाच, यांना माहीत नसावं, तीर्थक्षेत्र गोडेकुरु येते आमदार साहेबांनी स्वतः आता जवळजवळ 2.75 कोटी रुपयाचा निधी देऊन कामकाज चालू आहे, जाऊन बघून यावं. ते ABP माझ्यागत उघडा डोळे बघा नीट, त्यात ते बघून यावं. एकटा माणूस इथं काय करू शकत नाही. ही निवडणूक मगाचपासून मी सांगतो, ही देशाची आहे
खासदाराचे आहे, मग ते सहयोगी आहेत, सर्व मित्रपक्ष आहेत, एकानं कोणी उचलून होत नाही. सिद्धनाथ शासन आहे, उचलायचं म्हटलं तर वाजवणारा पण तेवढ्याच तयारीला लागतो, कचरा धरणारा पण तेवढ्याच तयारीला लागतो, नाचवणारा पण तेवढ्याच तयारीला लागतो, आणि त्या शासनाचा मालक पण तेवढ्या तयारीला लागतो. तर कसं आहे, शासनाचा मालक आहे, एक नंबर मालक आहे, आणि व्यवस्थित काम चालू आहे. गोडीकोरमध्ये पण आत्ता 2.75 कोटी रुपयाचं काम चालू आहे. मग याचा अर्थ भाजप पक्षाचा भरपूर निधी ह्या गावात आलेला आहे. मी अजून पण सांगतो आहे, भाजप पक्षाचा भरपूर निधी ह्या गावात आलेला आहे. आता आपण खरसुंडी गावात जनतेचा कौल बघितला, तर भाजप समर्थकांचं मत आहे की काही जरी झालं मोदींच्या कामावर किंवा विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत आणि आम्ही त्यांनाच मतं देणार. तर इंडिया आघाडीचे समर्थक, त्यांचा आक्षेप आहे की गेल्या 10 वर्षात खासदारांचं फक्त 9 लाख रुपये निधी आला आहे. येत आहेत, गोडगोड बोलत आहेत किंवा फसवणूक करत आहेत, आणि इकडून म्हणतात की वैयक्तिक निधी, कोट्यवधी रुपयाचा निधी संजय पाटलांनी दिला आहे. एक आपण दोन्ही बाजूची मतं बघितली. तुम्ही इथं सगळेजण आलात, वज्राशी बोललात, तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.